ब्रेकनंतर बातमीपत्रात आपलं स्वागत. एमआयडीसीच्या कोल्हापूर प्रादेशिक कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व औद्योगिक वसाहतींना थेट पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्याच्या योजनेला मंजुरी मिळाली आहे. सर्वप्रथम शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये या योजनेचं काम प्रगतीपथावर आहे. HPCL आणि ऑइल इंडिया लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या भागीदारीतून पाईप्ड नॅचरल गॅस PNG पुरवठा HP ऑइल गॅस प्रायव्हेट लिमिटेड या स्वायत्त कंपनीद्वारे भारतातील सर्व घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठीच्या थेट पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्यात येतो आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी सिलेंडरद्वारे पुरवठा केला जाणारा गॅस तुलनेनं महाग असल्यानं टेक्स्टाईल आणि इतर औद्योगिक आस्थापनांमध्ये इंधनांसाठी लाकडाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. 40% उद्योगांना इंधन म्हणून गॅस आवश्यक असून थेट पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा केल्यास गॅसची वाहतूक, देखभाल, वितरण आणि इतर व्यवस्थापकीय खर्चात मोठी बचत होऊन सिलिंडरच्या किमतीपेक्षा निम्म्या किमतीत सहज, सुलभ, मुबलक गॅस थेट पाईपलाईनद्वारे उपलब्ध होणार आहे. पेटवडगावमधील मुख्य गॅस स्टेशनवरून शिरोली, गोकुळ, शिरगाव आणि कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतींना पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्यात येणार आहे. पाईपद्वारे गॅस पुरवठा करताना सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. मुख्य वाहिनी 4 फूट खोल भूमिगत असणार आहे. जागोजागी रूट मार्कर बसवण्यात येणार आहेत. सुरक्षेसाठी आयसोलेटेड व्हॉल्व चेंबर बसवण्यात येणार असून प्रत्येक व्हॉल्वमधून किती गॅसचा पुरवठा होतोय याचं नियंत्रण कक्षात नोंदणी ठेवली जाणार असून गॅस गळतीची माहितीसुद्धा तात्काळ कळू शकणार आहे. या प्रकल्पामुळे उद्योगांचा इंधनावरील खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार असून सर्वच औद्योगिक संघटनांचं या प्रकल्पाला सहकार्य मिळत असल्याचं MIDC उपअभियंता IA नाईक यांनी सांगितलं. गॅस पाईपलाईन टाकण्यासंदर्भात आज गोशिमा हॉलमध्ये बैठक झाली. ही केंद्र सरकारची योजना आहे. भूमिगत पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा संपूर्ण गोकुळ शिरगाव औद्योगिक क्षेत्रात सुमारे 25.5 किलोमीटर गॅस पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. यामुळं उद्योजकांना मुबलक व स्वस्त दराने इंधन पुरवठा होणार आहे. आणि मेन म्हणजे पर्यावरण प्रदूषण विरहित हे इंधन आहे. गॅस पाईपलाईन टाकत असताना उद्योजकांचं नुकसान होऊ नये म्हणून अतिशय काळजीपूर्वक काम करण्याच्या सूचना कंत्राटदारांना देण्यात आल्या. तसेच उद्योजकांनीही सहकार्य करायचं आहे आणि उद्योजकांच्या ज्या सेवा आहेत इतर विद्युत सेवा, टेलिफोन सेवा, त्या लाईन्स आणि पाण्याची लाईन याचं तुटफूट होऊ नये, झाली तरी गॅस पाईपलाईनच्या कॉन्ट्रॅक्टरनी ताबडतोब रिपेअर करावं अशा त्यांना सूचना दिल्या. सदर बैठकीला गोशिमाचे अध्यक्ष, नवनूतन अध्यक्ष श्रीकांत पुतनीस साहेब, उपाध्यक्ष मोहन पंडितराव, नितीन दळवाई, सचिन शिरगावकर साहेब, अजित आदरी साहेब आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. गॅस पाईपलाईनचे पदाधिकारीसुद्धा उपस्थित होते. रविरंजन, त्यानंतर मेन कॉन्ट्रॅक्टर मध्यान साहेब, यांचे मॅनेजर रावसाहेब सावंत, MIDC आमचे माझे सहकारी रोहन पाटील पात्रवट सगळे उपस्थित होते. चर्चा सकारात्मक झाली आणि एकमेकांच्या सहकार्यानं गॅस पाईपलाईनचं काम पूर्ण करण्याचं ठरवण्यात आलं.